प्रचलितनुसार टप्पावाढ, मंत्रिमंडळ बैठकीकडे शिक्षकांचं लक्ष. आज दिनांक 4 जुलै 2024. असंख्य शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून सातत्याने शालेय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे टप्पावाढीकरिता प्रयत्न करण्यात आलेले आहे. यामध्ये आघाडीवरती जर बघितलं तर विक्रम काळे, शिक्षक आमदार विक्रम काळे, तसेच कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, तसेच दुसऱ्यांदा जे आता शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेले आहे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, आणि इतर देखील यामध्ये प्रामुख्याने माजी जे शिक्षक आमदार आहे देशपांडे सर यांच्याकडून सुद्धा सातत्याने शिक्षकांना टप्पावाढ अनुदान प्रचलितनुसार मिळून देण्याकरिता सातत्याने प्रयत्न होत आहे. आणि इतर देखील शिक्षक आणि पदवीधर आमदार यांच्याकडून सुद्धा हे प्रयत्न सुरू आहे. परंतु यामध्ये जेव्हा भेटी घेण्यात आलेल्या होत्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांच्या, तर त्या संदर्भात सर्वांकडून सांगण्यात आलेलं होतं की अधिवेशन दरम्यानच जी मंत्रिमंडळ बैठक होईल या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल आणि प्रचलितनुसार टप्पावाढ देण्यात येईल. नुकतेच नाशिक विभागाचे शिक्षक आमदार जे आता दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत ते आता त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये शिक्षकांना प्रचलितनुसार टप्पावाढ अनुदानाचा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो करून देणार का, कारण त्यांनी निवडणुकीच्या प्रमुख घोषणेमध्ये आणि भाषणांमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. आणि स्वतः मुख्यमंत्री हे जेव्हा या प्रचार सभेदरम्यान आणि इतर सभेंमध्ये सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं का शिक्षकांना आम्ही अनुदानाचे टप्पे दिलेले आहे आणि याच्या पुढचं सुद्धा प्रचलितनुसार शिक्षकांना अनुदान जे आहे ते देणार आहोत, हे देणारं सरकार आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं. तर त्याच्यामुळे आता या बैठकीकडे, मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे आणि निश्चितच शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करून हा निर्णय करूनच घेतील अशी एक मनामध्ये शिक्षकांच्या मध्ये एक आशा आहे, अपेक्षा आहे. परंतु आता ही आशा अपेक्षा शिक्षक आमदार पूर्ण करतात की पुन्हा काही राजकीय भांडवल करून यामध्ये काही विलंब करता आणि शिक्षकांना पुन्हा अनुदानापासून वंचित ठेवता की काय. परंतु तसं जर झालं तर काय होतं याचं सर्व चित्र जे आहे निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचे कल आलेले आहे आणि काय होऊ शकतं याचं पूर्ण अंदाज जो आहे तो निश्चितच या ठिकाणी सर्वांना आहे. आणि त्यामुळे निश्चितच कोणत्याही पद्धतीचा विलंब न करता जी काही आता येणारी मंत्रिमंडळ बैठक असेल या बैठकीमध्ये निश्चितच जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांनी जे सांगितलेलं आहे की या संदर्भात ही जी फाईल आहे अनुदानाच्या टप्प्याची फाईल ही मंजूर करण्यात आलेली आहे, मंत्रिमंडळ बैठकीपुढे ती ठेवण्यात येईल आणि त्याला मंजुरी घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष सांगण्यात आणि प्रत्यक्ष कृतीकडे आता महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. जे शब्द दिलेले आहे ते शब्द पूर्ण करणार का याकडे देखील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ बैठक जर झाली म्हणजेच 9 किंवा 10 जुलै रोजी जर मंत्रिमंडळ बैठक झाली तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षकांच्या टप्पावाढीचा प्रचलितनुसारचा प्रस्ताव हा असणार का, आणि असेल तर त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री ही मंजुरी देणार का, हा निर्णय करून घेण्याकरिता कोणते कोणते शिक्षक आमदार, पदवीधर आमदार प्रयत्नांची पराकाष्ठा करताय या सर्व छोट्या छोट्या बाबींकडं महाराष्ट्रातील जवळपास 60,000 शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि या संदर्भातील सर्वच ज्या काही घडामोडी होतील त्या जशा जशा येतील त्याची सर्व माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत.